हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हायचं कारणही तसंच आहे म्हणा. व्हिडिओमध्ये धक्काबुक्की करणारे कुणी कट्ट्यावर बसणारे सामान्य लोक नाही, तर चक्क एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी अर्थातच आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांची ही धक्काबुक्की आहे. या घटनेनंतर रवींद्र क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपांनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यानंतरच हे CCTV फुटेज व्हायरल झालंय. आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. क्षीरसागर कुटुंबातील वाद हा महाराष्ट्रासाठी नवा नाहीये. बीडमधील क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्याचा म्हणजे जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हा वाद सर्वश्रुत आहे. पण असं असलं तरी बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचा दबदबा आहे. संदीप क्षीरसागर यांच्या आजी म्हणजे दिवंगत लोकनेत्या केशराबाई क्षीरसागर यांचं नाव आजही बीडच्या राजकारणात आदरानं घेतलं जातं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी राजकारणातलं आपलं वर्चस्व कायम ठेवलं, पण यामुळे कुटुंबातच वादाची ठिणगी पडली. धक्काबुक्कीच्या या प्रकरणानंतर शिवाजीनगर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. तसेच त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांच्यावरही गुन्ह्याची नोंद आहे. क्षीरसागर बंधूंवर कलम 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुटुंबिक कारणावरून हा वाद घडला. दोन्ही भावांनी जन्मदात्या वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याच्या या प्रकारामुळे आता बीडमध्ये चर्चांना उधाण आलंय. पण याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.